सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून माजी सैनिकांच्या सर्व संघटना एकत्र करणार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांची पत्रकार परिषदेत माहिती. माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या विविध मागण्या व समस्यांसाठी सैनिक फेडरेशन तयार केले असून या फेडरेशनमध्ये माजी सैनिकांच्या सर्व संघटनांना एकत्र करून फेडरेशनच्या माध्यमातून सैनिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. सैनिकांच्या विविध समस्यांसोबत सैनिकांचा सर्वात महत्त्वाचा वेलफेअरचा प्रश्न या फेडरेशनच्या माध्यमातून प्रामुख्याने सोडवला जाणार असल्याचे सांगत सैनिकाने आता समाजकार्यात देखील येण्याचे आवाहन यावेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केले. या सैनिक फेडरेशनची बांधणी ते संपूर्ण राज्यभर करणार असून सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विविध प्रश्नांसाठी ते पुढील आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सैनिक फेडरेशन बनवलेलं आहे, सर्व सैनिक संघटना एकत्र करून तो बनवायचा मानस आहे. आणि ह्या सैनिक फेडरेशनमधून सैनिकांचा वेलफेअरचा पहिला प्रश्न आपण सोडवणार आहोत. त्यात अनेक गोष्टी आहेत आणि दुसरं म्हणजे सैनिकांनी समाज सेवेसाठी देशाचा घडवण्यासाठी संरक्षणासाठी आता देखील कटिबद्ध राहिलं पाहिजे. जसं आम्ही आता वेगवेगळ्या स्तरावर काम करत आहोत ही मानसिकता आहे. आणि आम्ही आता बरेच वर्ष मुलांना ट्रेन करून सैन्यामध्ये पोलीसमध्ये भरती करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण महाराष्ट्राच्या युवकांवर प्रचंड अन्याय होतोय. जसं आता भरतीमध्ये अन्याय केला, 170 सेंटीमीटर उंची लावली आणि आपल्या मुलांना बाहेर काढलं, मग वेकन्सी पुऱ्या होत नाहीत महाराष्ट्राच्या. मग ते काय करतात, पंजाबला देतात, हरियाणाला देतात. हे बंद झालं पाहिजे. आणि म्हणून जे आता निर्धारित 164 सेंटीमीटर उंची पाहिजे ही पहिल्यापासून माझी मागणी आहे. त्याच्यासाठी आम्हाला भांडण करावं लागणार, संघर्ष करावा लागणार. आणि त्या दृष्टीने आम्ही अनेकांना भेटलो आता. आणि आता युवकांना भरतीच नाही ना, गेले अनेक वेळ भरती पोस्टपोन होते सैन्यामध्ये पोलीसमध्ये. तर ह्यांचं वय आता जे 21 वर्षाच्या आत भरती व्हायचं आहे, अनेक प्रशिक्षित युवक आहेत, त्यांना मिळणारच नाही आयुष्यात संधी. MPSC सुद्धा यांनी रद्द करून टाकली. आता सगळ्या गोष्टी हे लोक करतात, मोठमोठे मेळावे घेतात राजकीय पक्ष, तुम्ही बघितलेलं आहे. मग सैनिकांसाठी भरतीसाठी परीक्षा घेण्यात ह्यांना काय प्रॉब्लेम आहे? सोशल डिस्टन्स पाळा नाही, एकदम 1000 लोकांची रेस घेऊ नका, 5-5 लोकांची घ्या, तुम्हाला त्रास जास्त होईल. पण म्हणून तुम्ही आमच्या मुलांच्या आयुष्य उठवायला निघालेला आहेत का? तर हे आमचं सरकारकडे मागणं राहील. पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि ताबडतोब भरती पोलीस आणि सैनिकांची करायला सांगणार आहे. MPSC सुद्धा परीक्षा ताबडतोब कंडक्ट करा म्हणून सांगणार आहे. सैनिक फेडरेशनचं कदाचित हे पहिलं आंदोलन असणार आहे.